सावरबंद येथे श्री संताजी जगनाडे महाराज जयंती उत्साहात साजरी सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन। शिरोमणी श्री संत जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त सावरबंद येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करून जन्मोत्सव हर्ष उल्लासात साजरा करण्यात आला। येथे सांस्कृतिक कार्यक्रमांचेही थाटात आयोजन झाले। संताजी तेली समाज मंडळ प्रांगण येथे आयोजित कार्यक्रमात उद्घाटन प्रसंगी मंचावर अध्यक्ष बाजीराव तुळशीकर, अर्जुनी दामाजी खंडाईत, माजी उपसभापती लाखांदूर, नरेश देशमुख, रामू लांजीवार, इंजिनियर संदीप बावनकुळे, नरेश करंजीकर, शंकरराव बडवाईक, संजय बडवाईक, सरपंच सावरबंद, देवचंद चांदेवार, माधवी बडवाईक, ग्रामपंचायत सदस्य विना बडवाईक, वंदना बडवाईक, प्रगती झिंगरे आदी हजर होते। प्रास्ताविक तेली समाज अध्यक्ष उद्धव बडवाईक यांनी केले। सकाळी 10 वाजता श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या मूर्तीचे पूजन, भजनावली व महाआरतीचे आयोजन झाले। दुपारी 12 वाजता महिलांची हळदी कुंकू व मुलामुलींनी सांस्कृतिक कार्यक्रमात उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली। सरते शेवटी ग्रामवासियांनी भव्य महाप्रसादाचा लाभ घेतला। संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाज उपाध्यक्ष दामोदर बडवाईक, सचिव मोहन बडवाईक, कोषाध्यक्ष साधुराव बडवाईक, तर सदस्य लोकेश देशमुख, शंभू झिंगरे, व्यंकट निंबेकर, कृष्णा झिंगरे, व्यंकट आगाशे, बेनीराम बडवाईक, अजय बडवाईक व महिला सदस्यांनी अथक परिश्रम घेतले। संचालन चेतन बडवाईक व देवानंद बडवाईक यांनी केले, तर आभार लोकेश देशमुख यांनी मानले। येथे 500 हून अधिक तेली समाज बांधव हजर होते। लोकराज्य न्यूजकरिता आशिष चेडगे, साकोली। जे काही वर्चस्व ज्यांचं होतं त्या लोकांना संत तुकारामांचा अभंगाचा बोध हा जनतेला मिळू नये म्हणून या जलसेने त्यांनी काही लावून तर संत तुकारामाची गाताही त्यांनी इंद्रायणी नदीच्या डोहामध्ये बुडविली। संत तुकाराम महाराज हे नाराज झाले, त्यांना आणि आपले गुरु हे नाराज झाले, अस्वस्थ झाले हे पाहून संत जगनाडे महाराजांना चैन ना पडेना म्हणून त्यांनी काय केले, इंद्रायणीच्या डोक्यावर रोज सतत ते जाऊन बसायचे आणि जे काही त्यांनी त्यांच्या सहवासामध्ये अभंग म्हणलेले आहे, जे काही दिवस घालवले आहे ते अभंगाचा प्रत्येक क्षण ओळी ओळी त्यांनी लिहून काढली आणि आपल्या समाजाला परत केली। समाजाला असं वाटलं की ही एवढी मोठी गाथा ही तर नदीतून वर आलेली आहे आणि ती चमत्कार समजत होते, परंतु मी तुम्हाला सांगते ते काही चमत्कार नव्हते, कारण आपल्या या आराध्य दैवताची ती कृपा होती, त्यांचे ते मेहनत होते आणि यातूनच आपला तेली समाज हा घडून आला। आपल्या परिसरातील अशाच ताज्या व महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेत राहण्याकरिता लोकराज्यचा यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा।